नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत करंट बद्दल काही प्रश्न उत्तर आहे खूप महत्त्वपूर्व व्हिडिओ आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे चला मग आपण स्टार्ट करूया गिनीस वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवर्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योतिआगमेचा समावेश केलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर या जिल्ह्याच्या नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो थॉमस बाक हे सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये एकूण किती सदस्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो एकोणावीस सदस्य आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये आहे मित्रांनो एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानाचा संलग्न कितव्यांदा पराभव केलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो आठव्यांदा पराभूत केलेला आहे मित्रांनो प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पंधरा ऑक्टोंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वाचन प्रेरणा दिन प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सत्यजित रॉय जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मायकल डगल्स यांना सत्यजित रॉय गौ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे मित्रांनो हॉलिवूडमधले निर्माता आहे मित्रांनो ए नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चोपन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गोवा या राज्यामध्ये चोपन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सध्या चर्चित असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माझी आय पी एस अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मीरा बोरवनकर हे पुस्तक माझी आय पी एस अधिकारी यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो केंद्र सरकार कोणत्या योजनेद्वारे देशातील शालेय विद्यार्थ्यांचे एकच ओळखपत्र तयार करणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वन नेशन वन स्टुडंट हे ओळखपत्र तयार करणार आहे मित्रांनो केंद्र सरकार योजनेद्वारे देशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकच ओळखपत्र तयार करणार आहे मित्रांनो प्रश्न आहे एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामना किती लोकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहून नवा विक्रम तयार केलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तीन पॉईंट पाच कोटी लोकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहून नवा विक्रम तयार केलेला आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आशियातील महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा भारतात कुठे होणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राची या राज्यामध्ये आशिया महिला हॉकी चॅम्पियन करं करंडक स्पर्धा होणार आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक नोकर नोकराची घट झालेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो आसाम या राज्यामध्ये देशात राज्यात सर्वाधिक नोकराची घट झालेली आहे मित्रांनो आसाम या राज्यामध्ये नेक्स्ट प्रश्न आहे नवव्या जी ट्वेंटी संसदीय अध्यक्ष परिषदाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे नववे जी ट्वेंटी संसदीय अध्यक्ष परिषदेचे उद्घाटन दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक भारतात कुठे होत आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मुंबईमध्ये होणार आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे कार्यकारी मंडळाची बैठक नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने सप्टेंबर महिन्यातील आय सी आए, सी प्लेअर ऑफ द मंथ ठरलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो शुभम गिल हे आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ ठरलेला आहे मित्रांनो आणि तो कुठलाचा आहे मित्रांनो तो गुजरात या राज्याचा आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या भारतीय खेळाडूला वर्ल्ड अथलेटिक ऑफ द इयर साठी नामांकित मिळालेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नीरज चोप्रा यांना वर्ल्ड अथलेटिक ऑफ द इयर साठी नामांकित मिळालेला आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे नीरज चोप्रा हा वर्ल्ड अथलेटिक ऑफ द इयर साठी नामांकन मिळणारा कितवा भारतीय खेळाडू आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पहिला भारतीय खेळाडू आहे मित्रांनो नीरज चोपडा वर ॲथलेटिक ऑफ द इयरसाठी नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या राज्यातील एकशे सव्वीस गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड या राज्यामध्ये एकशे सव्वीस गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे मित्रांनो छत्तीसगडमध्ये नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो चौदा ऑक्टोंबर हा दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून साजरा करतात नेक्स्ट प्रश्न आहे इस्रायल या देशातील किती भारतीय नागरिक राहतात इस्रायल या देशात किती भारतीय नागरिक राहतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अठरा हजार इस्रायल या देशात भारतीय लोक राहतात मित्रांनो अठरा हजार नेक्स्ट प्रश्न आहे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्ली यांचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो छत्तीसवा क्रमांक लागतो जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो छत्तीसवा क्रमांक लागतो प्रश्न आहे मित्रांनो तीसवे अखिल भारतीय नोवेदित साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर चिंदत्त आहे मित्रांनो नागपूर येथे तीसवे अखिल भारतीय नोवेदित साहित्य संमेलन होणार आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे नागपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नोवेदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोण असणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर मूल हरी केळके नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार हजार दोनशे कोटी रुपयांचे प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड या राज्याचे नेक्स्ट प्रश्न आहे गंगा डॉल्फिनला कोणत्या राज्याने राज्य जलचरण म्हणून घोषित केलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्याने गंगा डॉल्फिनला जलचरण म्हणून घोषित केलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो नेक्स्ट प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या ऑलिम्पिक समितीला निलंबित केलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रशिया देशाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने देशाच्या ऑलिम्पिक समितीला निलंबित केलेले आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे दोन हजार अठ्ठावीसचे ऑलिम्पिक कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो लॉस एंजेलेस येथे दोन हजार अठ्ठावीसचे ऑलिम्पिक आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच पी व्ही गंगाधरन यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो चित्रपट या क्षेत्राशी संबंधित होते मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक मानक दिन वर्ल्ड स्टँडर्ड डे कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो चौदा ऑक्टोंबर रोजी जागतिक मानक दिन वर्ल्ड स्टँडर्ड डे म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा ऑक्टोंबर रोजी कोठे एकशे एक्केचाळीसवे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सी सत्राचे उद्घाटन केलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा ऑक्टोंबर रोजी एकशे एक्केचाळीसवे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सत्राचे उद्घाटन केलेले आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे इंडिया ऑलिम्पिक कमिटीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाला सामील करण्याची शिफारस स्वीकारलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो टी ट्वेंटी क्रिकेट इंडियन ऑलिम्पिक कमिटीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट खेळाला सामील करण्याची शिफारस केलेली आहे प्रश्न आहे कोणत्या राज्यातील काजूला नुकताच जिया मिळालेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गोवा या राज्याला राज्यातील काजूला नुकताच जिया मिळालेला आहे मित्रांनो जिया म्हणजे काय नक्की कमेंट करा त्याबद्दल माहिती देतो थोडक्यात भारतात नव्हे तर जगभरात एक मानक आणि त्या त्या ठिकाणाची ओळख निश्चित करून एक सर्टिफिकेट देण्याचे काम सरकार करत असते या सर्टिफिकेटला म्हणतात जिया नेक्स्ट प्रश्न आहे युवा विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या स्वयस्त संस्था स्थापनासाठी मंजुरी दिलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मेरा युवा भारत या संस्था स्थापन करण्याची मंजुरी दिलेली आहे मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक दृष्टी दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बारा ऑक्टोंबर रोजी जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे जगातील सर्वात श्रीमंत भारतीय सी ई ओच्या यादीत कुणी प्रथम स्थान पटकावलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो जय श्री उल्लाल यांनी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय सीई ओच्या यादीत प्रथम स्थान पटकावलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने भारताकडून विश्वशतकातील सर्वात जलद शतक करणारा विक्रम केलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रोहित शर्मा यांनी भारताकडून विश्वशतकातील सर्वात जलद शतक करणारा विक्रम केलेला आहे मित्रांनो